प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं, त्यानिमित्तानं ते केले असेल, त्याची आम्हाला काही पर्वा नाही आहे. त्यांनी आहे तिथं एकदम सुखानं राहो, पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारो घाव, त्याच्या बदल्यात आम्ही हजारो घाव देईल. शिंदे गटालासुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात, त्यांनी एक खेळी खेळली आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू, अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल. आम्हीसुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्यासोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथं उभा करू. अनेक लोक तुम्ही जाणार आहेत असे म्हणतात, काय जातील तुमचे लोक तुम्हाला सोडून? हां, काही राजकीय हेतून आलेले असतात, काही आर्थिक हेतून आलेले काही लोक असतात. काय होतं आहे का, कार्यकर्त्यामध्ये हौसे नवसे गवसे सगळेच असतात. काही जे विचारानं जुडलेले कार्यकर्ते असते ते जन्मभर राहतात आणि राजकीयदृष्ट्या आलेले लोक एकूण तिकून जाणं येणं चालू असतं. तर त्यांचा हा प्रवास सुखाचा जावो, प्रत्येकाचं राजकारण चांगलं व्हावं, पण आमचा लढा कमी होणार नाही, आमची लढाई कायम मजबूत राहील, त्याच्यात आम्ही किंचितही मागं हटणार नाही. कसं आहे, दिव्यांग मंत्रालय दिलं होतं म्हणून आम्ही त्यांचे ऋण आमच्यावर होते, आम्ही ते ठेवतोही डोक्यात, परंतु त्यांनी खेळलेली खेळी त्यांना अतिशय परिणामकारक तेवढीच त्यांना घातक ठरू शकेल, अशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.